शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल माहितीसाठी शेतकरी मित्र सुरज अवतडे हा चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा। आपण लहान ज्या टिकल्या किंवा रीळ असायची ज्या बंदूक मध्ये टिकल्या असायच्या त्या ठेवून आपण त्याच्या दगड ठेवून मोठा दगड मारायचो जो आवाज होता त्या पद्धतीनं तिथं होते। तर आता आपण लाईव्ह व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की द्राक्ष बागेत पाखरं खूप त्रास देतात आणि ती पाखरं घालण्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी ॲटम बॉम्ब वगैरे वाजवतो, तर ते खर्चिक होतं आणि प्रत्येक वेळेस ॲटम बॉम्ब जाऊन आणा विकत आणा वाजवा। त्यापेक्षा एक देशी जुगाड आहे, तर देशी जुगाडमध्ये असं आहे खाली हा आपला बैलगाडी असते, बैलगाडीच्या खालचा जो कणा असतो दोन चाकाला जोडणारा, तो त्या कण्याचा तुकडा घेतलेला आहे, त्याला एक वरून होल केलं आहे वरून आणि हा एक रॉड आहे आणि ही रोड जाण्यापुरतं ह्याला एक इथे होल घेतले आणि त्या होलच्या खाली साईडला इथं आपण दारू भरायला एक लहान छोटंसं होल आहे, त्या होलमधून दारू भरायची आणि हे असं आदळायचं, म्हणजे खाली असं आदळलं जमिनीवर, तर ते जसं फटाके आटंबम असतो त्या पद्धतीनं वाजतं। तर हे तुम्हाला आता प्रात्यक्षिक डेमो दाखवतो। तर हे करताना काळजी घ्यायची, म्हणजे एकतर हे दोन नंबर आहे आणि शिवाय दारू असल्यामुळं स्फोटक असल्यामुळं त्याचं आगीशी वगैरे संपर्क येऊ द्यायचा नाही, नाही तर त्याचा धोका होऊ शकतो। तर आज आपण बघूया कसं भरायचं त्यात। तर आपण ज्या फटाके असतात आपल्या फटाक्यामध्ये जी दारू असते तीच दारू असते, ती दारू ह्या होलमध्ये भरायची। तरी अशा पद्धतीनं जो साईडला आपण होल केलेला असतो त्या होलमध्ये हा ही दारू भरून घ्यायची आणि परत त्यानंतर जी काय दारू आहे ती व्यवस्थित पॅक करून सुरक्षित जिथं आगीचा लहान मुलांचा संपर्क येणार नाही त्या ठिकाणी आणि इथं जिथं आपण वाजवणार आहे त्याच्यापासून लांब अंतरावरून ठेवायची आणि त्यानंतर दारू भरल्यानंतर हे अलगद खाली टच न होऊ देता हे अलगद वरच्यावर उचलायचं, उचलून खाली जे एक हार्ड सर्फेस किंवा दगड मोठा घ्यायचा आणि दगडवर जोरात ते आदळायचं आणि जोरात आदळताना मात्र ते जेवढं तुम्ही जोरात आदळाल तेवढं जास्त वाजणार आहे। आपण लहान ज्या टिकल्या किंवा रीळ असायची ज्या बंदूकमध्ये टिकल्या असायच्या त्या ठेवून आपण त्याच्यावर दगड ठेवून मोठा दगड मारायचो जो आवाज होता त्या पद्धतीनं तिथं होते। तर आता आपण लाईव्ह व्हिडिओ बघूया। तरी अशा पद्धतीनं